मुंबईतल्या काळाचौकी इथल्या इंडिया युनायटेड मिल्स नंबर 4 आणि 3 जोडणारा जुना झालेला पूल धोकादायक झाला आहे, त्यामुळे अपघात होऊ शकतो आणि जीवितहानी देखील होऊ शकते. काळाचौकीमधील 2 मिलला जोडणारा आणि माल वाहतूक करण्यासाठी या पुलाचा वापर होतो, मात्र मिल बंद झाल्यानंतर त्याचा वापर होत नाही आणि आता तर हा पूल मोडकळीस आला आहे. अंधेरी पूल दुर्घटना आणि पुण्याची होर्डिंग्स दुर्घटना, या घटना दोन्ही घटना ताज्या असताना या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप होतोय. प्रशांत अंकुशराव यांनी पुणे येथे होर्डिंग कोसळून जी दुर्घटना झाली किंवा मुंबईच्या जे अंधेरी येथील पादचारी पूल कोसळला, त्यानंतर अनेक अशा ज्या वास्तू आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मी आता काळाचौकी येथे आहे आणि युनायटेड मिल नंबर 3 आणि बाजूला असलेले युनायटेड मिल नंबर 4 या 3 आणि 4 जोडण्याकरिता दोघांचा आतून माल येऊन जाण्यासाठी हा एक इथं ब्रिज बांधला होता, मात्र आता मिल बंद होऊन अनेक वर्ष उलटून गेलेली आहेत तरीसुद्धा हा जो ब्रिज आहे हा आता मोडकळीस आलेला आहे, जीवघेणा झालेला आहे. ह्यामधून काही जे रॅबिट असेल ते पडत होतं ते कुठेतरी थांबवण्यासाठी जाळी लावण्यात आलेली आहे, मात्र हा जो ब्रिज आहे ही जी वास्तू आहे ही कधी कोसळू शकते. जी मिल आहे त्याची जे भिंती आहेत त्यासुद्धा मोडकळीस आलेल्या आहेत. आपण माझ्यासोबत इकडचे काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं विचारणार आहोत. साहेब, हा जो ब्रिज आहे हा नेमका काय आहे, कधी याचा वापर होतो का आणि कधीपासून काय तुम्हाला त्रास होऊ शकतो? त्याचा त्रास तर आम्हाला आहेच आणि आम्ही वारंवार कंप्लेंट करून पण BMC कडे, फायर ब्रिगेडला, इवन NTC हाऊसला पण आम्ही कंप्लेंट केली आहे. त्यावर कोण दुर्लक्ष करतात, सगळेजण काय लक्ष येत नाही, काय नाही. जे गाड्या इजा करत असतात त्यांच्यावर हा जर ब्रिज पडला तर मोठा अपघात होऊ शकतो, काय सांगाल? जास्त मोठा अपघात होऊ शकतो, कारण का आमच्या इकडनं रहिवाशांची मुलं वगैरे, शाळेत जाणारी मुलं वगैरे असतात, हे बाजारात जाणारी माणसं, स्त्रिया वगैरे असतात, त्यासाठी यांना धोक्यात होत आहे. पुढे जर्नलिस्ट विजय कोहिलकर सरक, प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.